मतदारसंघातून भाजपाचे हेमंत रासने हे विक्रमी मताधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी काम केलं, आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून ज्यांचा मोठा सहभाग होता ते सुहास कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, मोठा विजय आणि ऐतिहासिक असा विजय म्हणाल? हा मोठा आणि ऐतिहासिक विजय. गेले 18 महिने हेमंत रासने यांनी जे घरोघरी फिरून काम केलं ते, आणि कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली साथ आणि त्याचबरोबर परिवाराची मिळालेली साथ, याच्यातून हा मिळालेला विजय आहे. मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही 11,000 मतांनी पराभूत झालो होतो, परंतु ह्यावेळेचं वैशिष्ट्य असं की असलेल्या शाही प्रभागातून आम्हाला आघाडी मिळाली आणि 19,413 मतांनी आम्ही निवडून आलो. ते फक्त 11,000 मतांनी निवडून आलो होते. एकही प्रभाग असा नाही की जिथं आम्हाला आघाडी मिळाली नाही. आज हा कार्यकर्त्यांचा विजय, हा कसब्यातल्या जनतेचा विजय. कसब्यातल्या जनतेला त्यावेळेला असं काही होईल असं वाटलं नव्हतं, त्यामुळे मतदान कमी झालं होतं. ह्यावेळेला मतदान कसब्यातल्या जनतेने भरभरून केलं आणि ते भाजपच्या पेटीमध्ये टाकल्यामुळेच हा भारतीय जनता पक्षाचा विजय नुसता कसब्यातच नाही तर पुण्यामध्येही झाला आणि पुण्याबरोबर महाराष्ट्रातही झाला. आज 130-135 जागांवरती भारतीय जनता पक्ष आघाडीवरती आहे. हे 152 जागा लढवून जर 135 जागा लढवत असेल तर भारतीय जनता पक्षाचं केवढं मोठं हित आहे. 100 जागा लढवून काँग्रेसला 20 जागा मिळवताना दम लागलेला आहे. ह्याच्यामध्ये हा भारतीय जनता पक्षाचा विजय, देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे असतील, पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शहांनी घेतलेल्या सभा असतील, आणि सर्वसामान्य कार्यकर्ता रस्त्यावरती उतरल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी जे करतो त्याचा हा परिणाम आहे. लाडली बहील योजना असेल अशा अनेक योजनातून त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला 100% झालेला आहे. गौरवदादा, काय सांगाल, एक ऐतिहासिक विजय कसब्याच्या कसब्यामध्ये पुन्हा भाजपाला मिळाल्याचं पाहायला मिळतंय? अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं होतं, त्याचं हे फलित आहे. जसं देवेंद्रजींनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एक ॲक्सिडेंटल आमदार काही महिन्यांकरता या कसब्याला मिळाला, ते या कसब्यातल्या कार्यकर्त्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि कसब्यातल्या जनतेने धुवून काढलं आणि कसबा हा भाजपचाच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि आज हेमंत रासनेंच्या रूपाने कसब्याला आमदार मिळाला आणि या भाजपच्या किल्ल्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं. तरी पुण्यातल्या 6 जागा ज्या होत्या त्या मिळाल्या, यासोबतच राज्यामध्येही मोठं बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच, मला असं वाटतं की महिलांचं योगदान यावेळेला खूप जास्ती आहे आणि योजनेमुळे आणि अनेक विकास प्रकल्पांमुळे खूप जास्ती मतदान नागरिकांनी निवडणूक हातात घेतली. जनतेचा हा विजय आहे आणि परिवर्तन जनता तेव्हाच घडवते जेव्हा त्यांना आपला लोकप्रतिनिधी काम करतोय रस्त्यावरून हे दिसतं. आणि त्यामुळे मला वाटतंय हे प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींनी दाखवून दिलं आहे की आमचं विकासाचं विजन आहे आणि आम्ही डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करतो. एकंदरीतच त्यामुळे आपण पाहिलं तर कसब्यासह राज्यभरातही महायुतीला मोठा विजय मिळाल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाइट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.